सूर्याने जी जागा दाखवली होती की नाही त्या जागेच्या जवळपास कुठेही पाण्याची सोय नाही. नदी तर लईच लांब आहे, ती जागा माझ्या उपयोगाचीच नाही. आम्हाला तर दादासाहेबांची काळजीच लागली बघ. मलाही त्यांचीच काळजी वाटते आहे. मी एकदा जाऊन बोलू का त्यांच्याशी? तुला यांची सवय माहिती आहे ना, या असं काही घडलं की त्याने एकट्यालाच राहायचं असतंय. सगळ्या घराचे डोळे त्यांच्या निर्णयाकडे लागले. काय कोणाची वाट बघतोय? दादासाहेब बाहेर येण्याची. का? मला बोलायचं त्यांच्याशी. पण मला वाटतं त्यांचा निर्णय पक्का झाल्याशिवाय ते काय बाहेर यायचं नाही. तुला अजून बरीच वाट बघावी लागेल. मला तेच नकोय. एक एक मिनिट मला असं तास तास भरासारखा वाटायला लागलंय. अस्वस्थ व्हायला झालंय. सूर्या, कुणी काही पण म्हणू, पण निशाच्या जमिनीसाठी तू जो ऑप्शन सुचवला होतास ना, तो खरंच चांगला ऑप्शन होता. आयत्यावेळी तिला तो आवडला नाही, तिनं नाकारला, त्याला आपण तरी काय करणार? बॅड लकच मनाला हवं, दुसरं काय? गीता, मी खूप होपफुल होतो ग, म्हणून तर मी निरंजनची मदत घेऊन हे सगळे प्रयत्न केले. ती जमीन शोधून काढली, त्या माणसालाही जाऊन भेटलो, त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. सकाळी होईल अशी अपेक्षाच नव्हती, मला कल्पनाच केली नव्हती. मला ना धक्का बसलाय या सगळ्याचा. पण धक्क्यातून आता सावरायला पाहिजे आणि पुढचा विचार करायला पाहिजे. तू काय विचार केलास आता? आता सध्या तरी काहीच विचार केला नाही, कारण निशाला जशी जमीन हवी आहे तशी उपलब्ध करून देणं आता माझ्याच्यानी शक्य नाही. त्यामुळे दादासाहेब काय निर्णय घेत आहेत यावर पुढे काय करायचं ते ठरवत आहे, आणि म्हणूनच मला त्यांच्याशी बोलायचंय. निशा, निशा बाहेर ये. आम्हाला तुझ्याशी काय बोलायचंय. आम्ही तुझ्याशी काय बोलायचं म्हणून तुला हाक मारली आणि समधे बाहेर आली. म्हणजे इशय समध्यांच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे हे ध्यानात आलं असेल. गेल्या काही दिवसात आपल्या घरात आपल्या वाड्यात एक वादळ आलं होतं. ते वादळ का बाहेर नाही सुरू झालं, इथं आपल्या वाड्याच्या चौकातच सुरू झालं. पण त्या वादळाच्या तडाख्यानं काय काय परिणाम झाले हे अगदी आम्ही जवळनं बघितले आहेत. शांतपणे झोपणारे आईसाहेब रातभर जागताना बघितलेत आणि त्यांनी आम्हाला बघितलंय. हे वादळ फक्त बाहेर नाही थांबलं, आपल्या आपल्या प्रत्येकाच्या खोलीत शिरलं. प्रत्येकाच्या मनात भीती, पुढं काय होईल याची उत्सुकता. तसं घर शांत होत, वाडा शांत होता, पण आम्हाला कल्पना होती की ही दुसऱ्या एका वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणून त्याबद्दल आम्ही एक ठोस निर्णय घ्यायचा ठरवला. या आपल्या वाड्याकडं झुंजाररावांचा वाडा म्हणून बघितलं जातं, अख्खं कोल्हापूर बघतं. झुंजारावांचा वाडा म्हणून या वाड्याची जी श्रीमंती आहे, मान मराठा भय, त्यावरती फक्त आमचा एकट्याचा हक आहे असं नाही, घरातल्या समध्याचा हक आहे. समध्यांनी घेतलेल्या मेहनतीनं आणि कष्टानं हे साम्राज्य उभं राहिले, आणि या साम्राज्यामध्ये घरातल्या प्रत्येकाला त्याचा वाटा मिळाला पाहिजे अशा मतापर्यंत आम्ही आलो आहोत. आपल्या सूर्याला
आधुनिक शेती करायची होती, आम्ही त्याला हो म्हटलं, तुम्ही समजस नाही त्याला पाठिंबा दिला. आज त्याच्या शेतीचं कौतुक अख्खं कोल्हापूर करतंय. चांगलं काम मार्गाला लावलंय. आता आपल्या देशाला काहीतरी करायचंय, त्याकरता आपली 50 एकर जमीन दिलं पाहिजे. चांगलं, आपली पोरगी आपल्या पायावरती उभी राहायचं म्हणते, चांगलंच आहे. उलट आम्ही तर म्हणतो तो तिचा हक आहे. अजून पुढे जाऊन सांगतो की 5-10 एकर जमीन जास्त लागली तरी हरकत नाही. कसं आहे की आपल्या जमिनीवरती आपल्या पोरीने लोकांना आपलंच वाटेल, त्यांचं वाटेल असं काहीतरी काम केलं तर ती गोष्ट आनंदाची सायकी. पण याकरता आमची एक अट आहे. आणि ही अट घरातल्या प्रत्येकाला लागू आहे. सांगा की काय अट आहे? तुझ्या कामाकरता तू वाटेल तेवढी जमीन वापर. पर जमीन नावावर करून मिळणार नाही. जमीन नावावर करून मिळणार नाही, तुमची ही अट चुकीची आहे असं नाही का वाटत तुम्हासनी? अजिबात नाही. हे बघ पोरी, तू शिक्षणामध्ये आमच्यापेक्षा पुढं असशील, पण हे केस उगाच पांढरं नाही झालं ग. अनुभवाच्या बाबतीत लय पुढं होता मी. जमिनीच्या वाटण्याचा इशय निघाला ना की मोठमोठ्या घरांना पडलेल्या भेगा बघितल्यात. भावकीच्या वादातनं मोठमोठे वाडे मधोमध घातलेल्या भिंतींना तुटलेल्या बघितलेत. कोणाच्या मनात कुशंक राहायला नको म्हणून सामन्यांच्या मोहर आम्ही सांगतोय. खूप विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. ए पोरी, तुला मोठं व्हायचंय ना, लय मोठी हो. अगं आमचे आशीर्वाद आहेतच की जमिनीचा इशय तर संपला, राहिला प्रश्न भांडवलाचा. तू फक्त आकडा सांग, बाकी सांभाळायला आम्ही आहोत. जोवर आम्ही आहोत तोवर या वाड्याला भेगा पडू देणार नाही. निशा, निशा, निशा थांब. बघ मला माहिती आहे दादासाहेबांनी जो काही निर्णय घेतलाय तो तुला आवडलेला नाहीये, पटलेला नाहीये, पण तुझ्या नावावर जमीन करून द्यायला ते का नकार देत आहेत याचा विचार केलायस का?
दादासाहेब आहेत ते, त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. निशा, आत्ता गरज फक्त तू शांतपणे विचार करण्याची आहे. लक्षात येत आहे का तुझ्या? निशा, मी काय बोलतोय कळत नाहीये का? प्लीज बोल काहीतरी. मला जे काही बोलायचं होतं ते समद बोलून झालंय. मी माझ्या अस्तित्वासाठी लढत होत. वाटलं घरातले समदे माझ्या पाठीशी उभी राहतील, पण कुणीच नाही. तुला असं का वाटतंय की आम्ही कोणीच तुझ्या पाठीशी नाही होत? आम्हाला कोणालाच तुझं कौतुक नाहीये. निशा, नीट बघ जरा. सगळ्यांना कौतुक आहे ग तुझं. सगळ्यांना तू मोठी व्हावीस अशीच इच्छा आहे. कळत नाहीये का तुला हे? तुझ्या कर्तृत्वावर कोणालाही संशय नाही आहे? एवढं समज जर माझ्याबद्दल वाटतंय तर जमीनावर करून द्यायला काय प्रॉब्लेम आहे? बोल की. मी या घरातली कुणीच नाही का? दादासाहेब मुलीसारखं वागवतात ना मला. त्यांचा त्यांच्या मुलीवर विश्वास नाही. नसेल विश्वास ना तर स्पष्ट सांगावं त्यांनी तसं मला. बाई ग, तू मुलगी आहेस, मुलीनं तुला मुलंच सांभाळायचं असतं. लग्न करून संसार करायचा असतो. फॅक्टरी वगैरेच्या फंद्यात पडायचं नाही तू. ते जर माझ्यासाठी हे करायला तयार नसतील तरी मी त्यांच्यासाठी संसार बी करायला तयार आहे. ईशा, इरा चिटिंग केलीस तू. तू मला ढकलून आलीस. मी पहिली आले. नाही नाही, बर ठीक आहे, चल आज जिंकलीस तू. उद्या बघू आपण कोण जिंकतंय. काय मस्ती चालली रे? तू त्याला सांग ना, तो आधी मस्ती करतो. मी कोणाला काही सांगणार नाहीये. तुम्ही दोघं अगदी नगास नगात. आत्या, माझ्यात आणि सूर्या काकांना पैज लागलीये. आज माझा आवडते थाली पिठाला. नाही, माझ्या आवडीचे पोहे. थालीपीठ. पोहे. थालीपीठ. पोहे. थालीपीठ. काय सकाळी सकाळी चाललंय? आई, ही बघ की गप्प बसा की जरा. त्याला ओरडणं मोठी आई. इरा, तू पण काय कमी नाहीस हा? आता तुझा अजिबात आवाज आला नाही पाहिजे. पोहेच नाश्ता. काय इराताई, आज सुट्टी असून मी लवकर उठलायस? हो, काल रात्री आईने सांगितलं होतं. काय? माझ्या आवडत थालीपीठ आज म्हणून लवकर उठले. अरे वा, मजा आहे म्हणजे इराताईची. हा, अगं रमाकांत भाऊजीसनी बोलून आणखी नाश्त्याला. ते आले की समजी जण येतील. मग आलाच आहे तर आता तुम्ही नाश्ता करून घ्या. आम्ही स्वतः जातो त्यासनी. Thank you.
आबा 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 आपण कितीही नाराज असलो तरी जेवणाच्या ताटावर राग काढायचा नसतोय. हे लहानपणापासून तुम्ही शिकवलं आम्हाला. मग आता तुमच्या या वागण्याला तरी काय अर्थ आहे? तुम्ही आता जेवायला आला नाहीत म्हणून निशा आली नाही, रघुदाई आला नाही, आता तो आला नाही म्हणून सुजाताबाई नाही आली नाही. मी सांगितलं नव्हतं त्यांना नका जाऊ. आबा प्रत्येक गोष्ट सांगितल्यावरच नाही केली जात. काही गोष्टी मोठ्यांना बघून त्यांच्याप्रमाणे फॉलो केल्या जातात. आज तुम्ही आला नाहीत म्हणून ते तिघं आले नाहीत. तुम्ही का नाही आलात आबा? भूक नाही हे कारण मी मान्य करायचं आहे का? मग आज समज नाही खायची इच्छाच नाही राहिली. का नाही? काय म्हणजे असं कसं विचारतो? आपल्या पोरीचं काम होत नसल, ती नाराज असल, तिला काही करता येत नसल, बापाच्या घशाखाली घास कसा उतरेल मला सांग ना. तो आपलं काम आपलं सपान पुरं करायसाठी ती कशी धडपडते, काय तिची धडपड चालली असती तो आल्यापासून बघायलास ना. कधी बिया तिच्या डोसक्यामध्ये एकच विचार असतो, रात नाही दिस नाही, तिचं ते कोणतं काम, तिचं ते काय म्हणते ते प्रोजेक्ट, त्याच्या माग अशी ती तेच असतं डोक्यात सतत. तिच्या धडपडीचं कोणाला कौतुकच नाही करा. अरे कशामुळे भाऊ एवढं एवढं इतकं तरी कौतुक असतं ना दादासाहेबांना निशाबद्दल, ती तिच्या माग उभं राहिलं असत. आबा दादासाहेबांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता तुम्ही. दादासाहेबांनी आजपर्यंत घरातल्या प्रत्येकाला एकसारखं मानलंय, हे की नाही? आबा तुम्ही मनापासून सांगा मला, आजपर्यंत दादासाहेबांनी कोणाही बाबतीत कधी डाव उजव केलंय? एकदम बरोबर बोलला. आजपर्यंत केलंय महत्वाचं नसेल केलं ना, आजपर्यंत केलं नाही हे म्हणतो ना. पण आता काय चाललंय, तुझ्या मुहूर्त चाललंय सगळं, तुझ्या सामने चाललंय की नाही ते बरोबर आहे का मला सांग. काय काय मागितलं होतं निशानं? हा सांग ना मला, एवढं काय मागितलं होतं? जिमनीचा एक तुकडा आर कोणाचा जीव तर नव्हता मागितला? हा बापदादाच्या कृपेनं आपल्याकडे जिमनीची काय बी कमी नाही. एवढ्या मोठ्या समुद्रातून एक लोटाभर पाणी जर कोणाला दिलं ज्याला त्याची गरज आहे त्याला काय बिघडला? आबा निशाच्या नावावर जमीन करून द्यायची की नाही हा आपला घरगुती मामला आहे. आणि मला असं वाटत ह्या विषयावर शांतपणे चर्चा करून मार्ग निघू शकतो. आता मला त्याची गरज वाटत नाही. म्हणजे माझ्या पोरीचं सपान जर दादासाहेब पूर्ण करू शकत नसतील तिचा बाप जित आहे. आता हेतून मुहूर्त जे तिचं सपान माझं सपान. पण आबा निशा जे काही मागते त्यामुळे काय काय त्यामुळे काय कोणतं एवढं आभाळ कोसळलं? माझं म्हणणं ती काही चुकीचं वागले नाहीये. तिची मागणी काय पण चुकीची नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मागितलं तिनं ते. हे बघ ती चुकीचं वागली असती सगळ्यात आधी म्या थोबड फोडला असतं तिचं, म्या दिली असते मुस्कटात घेऊन. मला नाही वाटत काही चुकीचं वागले, ती तिच्या जागी 100% बरोबर आहे. म्हणून एक बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे.
आहे की नाही तूच सांग मला. काल कालपतूर दादासाहेबांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या बरोबरच होतो ना मी. बरोबर म्हणजे काय आहो, असेच होतो की समोर त्यांनी सांगायचं ना आम्ही आपलं होय दादा म्हणायचं ना मान हलवायचं. कधी केला का विरोध? मग तो एखादा मुद्दा आमच्या विरोधात जरी असला आम्ही विरोध केला का? आता नाही. कारण तर प्रश्न माझ्या पोरीच्या भवितव्याचा आहे, माझ्या पोरीचा, तुमच्या बहिणीच्या भविष्याचा प्रश्न आहे.